मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंट बाय सिरियल कोरिलेशन हे पाहणार आहोत. त्याला आर पी बाय सिरियल असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, आय क्यू इंटेलिजन्सचा स्कोर आहे आणि हा रिझनिंगचा स्कोर आहे. रिझनिंगमध्ये झिरो असेल तर ते फेल्युअर आहे, फेल आहे, आणि येस म्हणलं तर ते सक्सेस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो एक्सचा स्कोर असतो या सर्वांचं सम ऑफ करायचं आहे, किंवा एकूण आपल्याला करायचे ते एकूण आपण करून घेऊयात. या सर्वांचं सम ऑफ एक्स आलेलं आहे 11 11, 1111 इतकं आलेलं आहे. त्यानंतर आपण पास आणि फेल एकदा काढून घेऊयात. पासिंग म्हणूयात त्याला, पासिंग आणि फेलिंग. पास बघा, एक जो मार्क आहे तो पास आहे. 1 2 3 4 5 6 आणि फेल आहेत 1 2 3 4. आता बघा मित्रांनो, पुढची स्टेप्स आहे आपली एक्सचा स्क्वेअर. एक्स म्हणजे हा बघा व्हेरिएबल एक्सचा, याचा स्क्वेअर आपल्याला तो करायचा आहे. तो आपण इथं करून घेऊयात. 108 × 108 ते आलं आहे 11664. या पद्धतीने सर्वांचं वर्ग करून आपण घेऊयात आणि या सर्वांची आपल्याला बेरीज किंवा सम अप करायचं आहे. मित्रांनो, एक्स वर्गाची सबमिशन आलेली ते आपण इथं लिहूयात. 1,24,363 इतके आलेले. आता सेम आपल्याला वायचा वर्ग करायचा आहे. याचा वर्ग बघा, 0 चा वर्ग 0, 1 चा वर्ग 1 1 1 0 0 1 चा 1 1 चा 1 1 चा 1 0 0. पुढच्या स्टेप्समध्ये एक्स आणि वायचा गुणाकार करायचा आहे, याचा आणि याचा, एक्स आणि वायचा. इथे पहा, 108 × 0 0 0, 110 110 115. आता आपल्याला सिग्मा एक्स वाय काढायचं आहे, सम ऑफ एक्स वाय म्हणूयात त्याला. या सर्वांची बेरीज आपल्याला करायची, ती आली 703 703 इतकी आलेली. पॉइंट बाय सिरियलचं एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, ते मी लिहून घेतो आणि तो आपण नंतर सोडवूयात. एम पी मायनस एम क्यू अपॉन 6 डॉट किंवा एस डी गुणुले वर्गमुळात पी क्यू. हे पहा मित्रांनो, हे पहा मित्रांनो, हा आपल्याला पॉइंट बाय सिरियलचा फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्यात आणि हे गणित सॉल्व करायचं आहे, ते आपण करूयात. एम पी आणि एम क्यू काढायचं आहे. एम पी बरोबर सबमिशन एक्स अपॉन एन. एम पी काढत असताना सबमिशन एक्स म्हणजे हे घ्यायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला फक्त किमती कशाच्या घ्यायच्यात, जे पास झालेले आहे, एम पीमध्ये पास झालेलेच आपल्याला घ्यायच्यात. बघा, फॉर एक्झाम्पल, 110 115 130 हे पहा इथे 120 110 118 आणि या सर्वांना भागिले, बघा भागिले एन किती आहे, 1 2 3 4 5 6, हा एन 6. मग एम पी बरोबर या सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज येते 703 भागिले 6. आता बघा, मग एम पी बरोबर 703 भागिले 6 ते आलं आहे 117.17 त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एम क्यू. सेम सबमिशन एक्स भागिले एन. आता बघा, ज्या झिरोच्या संख्या आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या, त्याचं सबमिशन करायचं. बघा, 108 95 100 105
भागिले चारच आहे म्हणून हे चार क्यू बरोबर या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. ती बेरीज येते आपली 408 भागिले 4 एम क्यू बरोबर हे बघा मित्रांनो 408 भागिले 4 ते आलं आहे 102. एम क्यू आहे आपल्याकडं 102. आता पहा मित्रांनो आपलं आपल्या सूत्राप्रमाणे एम पी मिळालं एम क्यू मिळालं आहे. आता आपल्याला एस डी किंवा 6 डॉट काढायचं आहे. त्याचं एक सूत्र आहे 6 डॉट बरोबर वर्गमुळात सबमिशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस दुसऱ्या कंसात सबमिशन एक्स अपॉन एन वर्ग. आता बघा 6 डॉट बरोबर सबमिशन एक्स स्क्वेअर आपल्या आलेला आहे. इथे बघा इथे पहा मित्रांनो सबमिशन एक्स स्क्वेअर आलं आहे 124,363 भागिले एन. एन बघा किती आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एन आहे आपला 10 या सूत्राप्रमाणे बघा. मायनस सबमिशन एक्स 11 11 भागिले 10 एन आपला 10 आहे याचा स्क्वेअर 6 डॉट बरोबर. आता बघा यांनी याला भागाकार करायचं आहे. ते आलं आहे 12,436.3 मायनस याचं वर्ग करायचं आहे 11 11 11 भागिले 10 ते आलं आहे 111 1 वर्गमुळात 6 डॉट बरोबर 12,43.3 मायनस याचं वर्ग करून घ्यायचं अगोदर ते आलं आहे 12,34.3.21 6 डॉट बरोबर यामधून ही संख्या मायनस करायची. बघा 12,43.6.3 मायनस 12,34.3.21 ते येतं आहे 93.09 आता बघा याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला म्हणजे 6 डॉट बरोबर 9.65 इतका एस डी आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो पहा एम पी एम क्यू हे मिळालेलं आहे. एम पी मिळाला आहे एम क्यू मिळाला आहे 6 डॉटसुद्धा मिळाला आहे. आता बघा पी आणि क्यू आपल्याला काढायचं आहे. तर पी काढत असताना पी बरोबर पी पासिंग किती आपल्या 6 भागिले आपला एन 10 एन आहे आपला 10 6 भागिले 10 ते आलं आहे 0.6 आणि क्यू आपल्याला काढायचा आहे तो आहे हे बघा फेलिंग 4 भागिले 10 ते आलं आहे 0.4. हे पहा एम पी मिळाला आहे एम क्यूसुद्धा मिळाला आहे 6 डॉटसुद्धा मिळाला आहे पी आणि क्यूसुद्धा मिळाला आहे. मित्रांनो या सीटवरती जागा नाही आहे मी दुसरं सीट घेतो आहे आणि त्यावरती या फॉर्म्युला टाकून याच्या किमती टाकून आपण हे गणित सोडून घेऊयात. पॉईंट बाय सिरीयलचा फॉर्म्युला आपण टाकला आहे. आता आपल्याकडे ज्या किमती आलेल्या आहेत या किमती या सूत्रामध्ये टाकून आपण सोडून घेऊयात. आर पी बाय एस बरोबर एम पी आपल्याकडे आलेला आहे 117.17 मायनस एम क्यू आपल्याकडं आलेला आहे मित्रांनो हे पहा 102 भागिले 6 डॉट आहे आपल्याकडं 9.65 गुणले वर्गमुळात पी आपल्याकडं आलेला आहे 0.6 गुणले क्यू आहे 0.4. हे पहा मित्रांनो या किमती आपण घेतल्यात एम पी एम क्यू 6 डॉट पी आणि क्यू घेतलेले आणि हे आता आपण सोडून घेऊयात. 117.17 मायनस 102 ते आहे 15.17 भागिले 9.65 गुणले आता हे आपण गुणाकार करून घेऊ 0.6 गुणले 0.4 ते आलं आहे 0.24
भागिले 9.65 ते आलं आहे 1.57 गुणले 0.24 वर्गमूळ, 0.24 वर्गमूळ आहे 0.49। आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। आर पी बाय सिरियल बरोबर 1.57 गुणले 0.49। हे पहा मित्रांनो, हे आलेलं आहे 0.77। या स्टॅटिस्टिकचं किंवा पॉईंट बाय सिरियलचा आर आलेला आहे आर पी बाय सिरियल 0.77 इतका आलेला आहे। मित्रांनो, आशा करतो आपल्याला हे उदाहरण समजलं असेल।